राजाचे कुर्ले तालुका खटाव येथील डोंगरपायथ्याजवळ एका कंपनीने कामासाठी ठेवलेल्या लोखंडी पोलची चोरी करणाऱ्या सात संशयितांना औंध पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून तीस लाख एकोणनव्वद हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला तन्वीर अली पटेल व एकतीस राहणार वाघोरी तालुका कराड मुबिन युनुस पटेल वय सत्तावीस राहणार ओगलेवाडी तालुका कराड गौरव अंकुश वाघमारे वय तेवीस सागर राजाराम वाघमारे वय तीस सागर दत्तात्रय कुंभार वय पंचवीस तिघेही राहणार वडोली निळेश्वर तालुका कराड सुनील ताराचंद चव्हाण वय वीस वर्षे राहणार उत्तर कार्ले तालुका सातारा दीपक राजेंद्र सोनवणे व एकोणतीस वर्ष राहणार मसूर तालुका कराड अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत याबाबत माहिती अशी की आठ नोव्हेंबर रोजी रात्री राजाच्या कुर्लेच्या जवळून दोन लाख बेचाळीस हजार रुपये किमतीचे लोखंडी पोल चोरीला गेल्याची तक्रार औन पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली होती पोलिसांनी गतिमान तपास करीत संशयित तन्वय अली पटेल राहणार वाघेरी तालुका कराड यास ताब्यात घेतले चौकशी दरम्यान पटेल या प्रकरणात अन्य सहा सहा जणांचा सहभाग असल्याची कबुली दिली त्यानंतर औंद पोलिसांनी अन्य सहा जणांना ताब्यात घेतली गुन्ह्यात वापरलेली टाटा ट्रक ट्रेलर पिकअप दुचाकी गॅस कटर सिलेंडर ऑक्सिजन सिलेंडर सात मोबाईल आणि चोरीला गेलेले लोखंडी पोल असा एकूण तीस लाख एकोणनव्वद हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक अक्षय ठिकणे सहाय्यक पोलीस निरीक्षक धोंडेराम वाळवेकर पोलीस हवालदार राहुल वाघ रवींद्र बनसोडे महेश जाधव यांनी पार पाडली शाहरुख बागवान व्ही एम न्यूज मराठी पुसेसावळी